रहा हो त्रिकोण। हे बघा, जो इम्पॉर्टंट टॉपिक आपण डिस्कस केला होता, तर आपल्याकडे फर्स्ट आय टाइप सिस्टीम साठी काय असतं, तर अशा प्रकारे लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करायचं असतं। 1 2 3 4 5 आणि 6 हा एक कंपाऊंड आहे, बरोबर। याला अशा प्रकारे इथे कार्बन आहे, इथे कार्बन आहे, इथे सी आणि सी आहे, बरोबर। तर आपण काय केलं, तर लॉन्ग चेन सिलेक्ट केली, ठीक आहे। याला आपण रिमूव्ह करू, कारण आपला आन्सर चुकता आहे। ही लॉन्ग चेन आहे, एक्सेप्टेड आहे। लॉन्ग चेन आपण असे सिलेक्ट करणार की नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट काय असले पाहिजे, मॅक्झिमम। याला सबस्टिट्यूएंट म्हणतात। इथे सबस्टिट्यूएंट 3 आहे, जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ सबस्टिट्यूएंट तेवढं तुमचं चेन करेक्ट। त्यानंतर मग आपण काय करणार, या पॅरेंटला स्वतःचा नेम असतो, 1 2 3 4 5 6, याला काय म्हणतो आपण, हेक्झेन। एन फॉर सिंगल बॉन्ड, हेक्स फॉर 6 कार्बन, करेक्ट, काही डाउट नाही। इथे हा मिथेन आहे, मिथेन आहे, मिथेन, याला मिथाईल म्हणतात, कोणा डाऊट आहे का? मिथाईल, 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 कारण त्यांचा हायड्रोजन काय आहे, रिमूव्ह आहे, इथे हायड्रोजन कमी आहे, कार्बनला कनेक्टेड आहे। तर मिथाईल 3 आहे म्हणून आपण ट्राय लिहिणार, आणि तो मिथाईल ग्रुप आहे आणि त्याची पोझिशन आहे 2 3 4, तर 2, 3, 4 ट्राय मिथाईल हेक्झेन। नेमिंग आपण इथूनच का स्टार्ट केली, कारण जो सबस्टिट्यूएंट आहे हा इथे फर्स्ट सबस्टिट्यूएंट 3 नंबरला लागतो आणि इथून तो 2 नंबरला लागतो, म्हणून नंबरिंग ही लेफ्ट साईडनेच आपल्याला करावी लागतात। डाऊट इथे नाही, पण ह्या पॅरेंटला, हा जो पॅरेंट आहे त्याला हे जे ऍडिशन आहे याला आपण प्रिफिक्स म्हणणार। यानंतर काही सफिक्स असतं, तर प्रिफिक्स मध्ये आपण पुन्हा एक गोष्ट ऍड करणार आहे की इथे पुन्हा एक चेन आहे, ही अशी आहे, याला तुम्ही डायरेक्टली तुम्ही प्रोपाइल म्हणणार का? नाही, ही प्रोपाइल नाही, ही प्रोपाइल आहे का? नाही, प्रोपाइलला थोडंसं हार्ड करू आपण, ही बिलकुल प्रोपाइल नाही, ही प्रोपाइल आहे का? नाही आहे। का नाही आहे? कारण इथे एक ब्रांच क्रिएट झाला आहे। ती जर अशी असली असती सिंगली, अशा प्रकारे जर फक्त कनेक्शन असतं तर आपण तिला प्रोपाइल कन्सिडर केलं असतं, पण ही प्रोपाइल नाही आहे, तिला एक ब्रांच आहे। तर जिथून स्टार्ट होणार, मेन पॅरेंटला इथून कनेक्ट होणार, तिथून एक लॉन्ग चेन सिलेक्ट करा। त्या लॉन्ग चेनचं नाव काय असणार? 3 कार्बन, म्हणजेच काय? प्रोपाइल। प्रोपाइल का? कारण त्याचा एक बॉन्ड ओपन आहे कार्बनचा, ठीक आहे। आणि हा जो नेक्स्ट कार्बन आहे याला मिथाईल म्हणणार आपण, तर आपण त्या मिथाईल 1 नंबरला इथे यालाही नंबरिंग करायचं, मग तो असणार 1 मिथाईल प्रोपाइल, ही चेनचं नाव आहे, आणि तो 4 नंबरला कनेक्टेड आहे मेन चेनला। मग इथे लिहा, हिच्या मध्ये तुम्हाला लिहावं लागेल 4 नंबरला ब्रॅकेट मध्ये 1 मिथाईल प्रोपाइल आणि हेक्झेन, अशा प्रकारचं जो टोटल नाव काय होणार, 2 3 ट्राय मिथाइल 4 1 मिथाइल प्रोपाइल, ब्रॅकेट कम्प्लीट, आणि ती साईड चेन आहे, ब्रॅकेट काय इंडिकेट करणार? साईड चेन आणि हेक्झेन। क्लिअर? आर्या करतोय? हॅलो, अरे ऑनलाईन रिप्लाय द्या, मयुरी, राणे, ज्योती, हो यस, कारण त्याचा एक बॉन्ड होता। तुम्हाला नेमिंग दिलंय असं असं नाम नेमिंग दिलंय, 2 3 4 ट्रायमिथाइल 4 1 मिथाइल प्रोपाइल, बरोबर, आणि इथे हेक्झेन। आणि तुम्हाला याचं स्ट्रक्चर काढायचंय असं येऊ शकतं। मग स्ट्रक्चर काढण्यासाठी फर्स्ट स्टेप काय करायची, पॅरेंट चूज करायचं। पॅरेंट कोण आहे? हेक्झेन। तर हेक्झेन पुट करायचा, 1 2 3 4 5 6, नंबरिंग आपण लेफ्ट हँड पासून स्टार्ट करायची। हा हेक्झेन आहे, पॅरेंट कम्प्लीट झाला। पॅरेंट ना 2 3 4 ला मार्क करायचं, 2 3 4 ला इथेल ग्रुप अटॅच आहे तर मिथेल अटॅच करायचा। 4 नंबरला एक बॅराकेट आहे, म्हणजे साईड चेन आहे, तर 4 नंबरला बघायचं काय अटॅच करायचं, एक साईड चेन अटॅच करायची, त्यामध्ये 1 मिथाइल प्रोपाइल। तर याच्यामध्ये प्रोपाइल कोण आहे? पॅरेंट आहे, 1 2 3 हा प्रोपाइल आहे, त्यालाही नंबरिंग करायची चेन पासून, आणि त्याच्या 1 नंबरला मिथाइल जॉईन करायचं। तर अशा प्रकारे तुम्हाला नेमिंग वरून स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर वरून नेमिंग, अशा प्रकारचं तुम्हाला कन्वर्जन क्लिअर झालं। इथे डाऊट आहे आउट मध्ये? कन्सेप्ट आपण सर्वच कन्सेप्ट कव्हर केलेत, जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट होता। इथे काय काय असणार आहे, तर याला पॅरेंट म्हणायचं,
हे जे सर्व आहेत यांना काय म्हणायचं, प्रेफिक्स, आणि याच्या नंतर जे येणार त्याला सफिक्स म्हणणार. इथे सफिक्स नाही आहे, इथे सफिक्स नाही आहे. ठीक आहे, कळत होते का? डाउट आहे कोणाला चला विचारा, काही प्रॉब्लेम असेल तर. पुढे जाणार आहे मी आता, रिप्लाय कर, माईक नाही आहे, कॉल करावा लागतो. काय माहित, बरोबर ना? माईक मिसिंग आहे. नेक्स्ट आपण आता आयपॅक मध्ये पुढे जाणार आहोत. आपण आयपॅक फॉर दी अल्किन्स बघणार आहोत आता. अल्किन्स आणि अल्काइन्स, आतापर्यंत आपण सर्व जे ब्रांचिंग बघितलं ते सिंगल बॉन्डेड बघितलं, आता आपण थोडा डबल बॉन्ड मध्ये. आता डबल बॉन्ड मध्ये द लॉन्गेस्ट चेन कंटिन्यूअस मस्ट इन्क्लूड मल्टीपल बॉन्ड. चेन असं सिलेक्ट करायचं आहे ज्यामध्ये मल्टीपल बॉन्ड असणार आहे. तर मला सांगा, इथे तुम्ही चेन असं सिलेक्ट करणार का? नाही. चेन कसं सिलेक्ट करणार? द चेन कंटेनिंग मल्टीपल बॉन्ड, डबल बॉन्ड. तर इथे चेन कसं सिलेक्ट होणार आहे? असं किंवा असं का? कारण इथे डबल बॉन्ड आहे. इथे चेन कसं सिलेक्ट करणार तुम्ही? आयदर असं किंवा असं. चला नेमिंग करून बघू. नेक्स्ट नंबरिंग, नंबरिंग कुठून स्टार्ट करायचे? मस्ट बी डन दॅट कार्बन ॲटम ऑफ मल्टीपल बॉन्ड हॅज अ लोवेस्ट पॉसिबल लोकन. लोकन म्हणजे पोझिशन. इथे नंबरिंग, इथे डबल बॉन्ड इथे जवळ आहे तर इथून स्टार्ट करायची, इथे ट्रिपल बॉन्ड जवळ आहे इथून स्टार्ट करायची, इथे डबल बॉन्ड जवळ आहे इथून स्टार्ट करायची. करते ना? जिथे डबल बॉन्ड असेल तिथून स्टार्ट करायची. हे इनकरेक्ट आहे. करेक्ट बघा, डबल बॉन्ड इथे आहे इथून, डबल बॉन्ड इथे आहे इथून, नंबरिंग द्यायची. तर डबल बॉन्ड हा ऍक्च्युली एक काय फंक्शनल ग्रुप आहे. काय आहे? आपण त्याला फंक्शनल ग्रुप सारखं काय करतो, ट्रीट करतो. दोन डबल बॉन्ड पण हो, आपण आधी सिंगल बॉन्ड शिकतोय की एक एक बॉन्ड असेल तर काय करायचं. आपला डेप्थ वाढणार तेव्हा आपण डबल ट्रिपल सर्वांना काय करणार, क्लब करणार. मला जेई काय असं फक्त सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड नाही असणार. जेई मध्ये डबल बॉन्डही असेल, एक फंक्शनल ग्रुपही असेल, आणि मग तुम्हाला त्याचं आयपॅकने विचारत येईल. हे जे स्टार्ट आहे, कंपाऊंड समोर आहे बघा तुमच्या. हा कंपाउंड तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, केलाय ना? ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. या कंपाऊंड बद्दल काय वाटतं तुम्हाला? हा थोडासा वेगळा दिसतो, जरा दिसतोय ना? चला, चेन सिलेक्ट करायचे तुम्हाला. काय चेन सिलेक्ट करणार? टू कार्बन, थ्री कार्बन, फोर, फाय, सिक्स. मला तर सर्व सेमच दिसतोय, चेन सिलेक्ट करून टाकणार. बरोबर, मी कार्बन मला असं दिसतोय सी टू, म्हणजे टू कार्बन आहेत, त्याच्यामध्ये एक सी आहे आणि सी टू आहे, आणि त्याला वरती सी टू आहे आणि खाली सी टू आहे. मी हीच कार्बन चेन्स त्याला थोडंसं लॉजिकली करेक्ट करून अशा प्रकारे ट्रीट करणार. हा माझा पॅरेंट आहे. पॅरेंटचं नाव काय? टू, थ्री, फोर. किती कार्बन आहेत? फाइव फाइव कार्बन आहेत. तर फाइव, त्याला सोपं करायचं असेल तर आपण असं लिहून घेणार. थोडं सोपं करू, जरा डॉक्टर चालत नसेल तर. हे टू कार्बन मी अशा प्रकारे मार्क केलेत, त्यानंतर हे टू कार्बन मी अशा प्रकारे मार्क केलेत, आणि सेंटरला एक कार्बन आहे, आणि वरती टू कार्बन आहेत आणि खाली टू कार्बन आहेत. चला, लॉन्गेज चेन सिलेक्ट करायचे. ही लॉन्गेज चेन मला करेक्ट वाटते. लॉन्गेस्ट चेनचं नेम काय असणार आहे? नंबरिंग कुठून करायची? इथून केलं का इथून केलं? सबस्टिट्यूएंट सेम नंबरला आहे, तर मी 1 2 3 4 5 5 देणार. म्हणजे माझं पॅरेंट कोण असणार? पॅन्ट, पॅन्टेन. पेंटेन आणि पॅन्टेनला हा जो टू नंबर, जेव्हा टू ग्रुप असतात त्याला इथाइल म्हणतो आपण. हा इथाइल कॉमा आहे. थ्री नंबरला दोन इथाइल ग्रुप आहे, म्हणून 3,3 डाय म्हणजे दोन, आणि इथाइल याचं नाव आहे 3,3 डाय इथाइल पेंटेन. कळालं ऑनलाइन? हॅलो हो श्रुती, यस सर स्वतःने ट्राय करायचं. नेक्स्ट आपण आता वायानी मध्ये येणार. हे बघा, ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण जनरली वायानी यूज करतो. चला नेमिंग करायला सुरुवात करा. हा कंपाऊंड आहे. याला नेमिंग करायचं. कंपाऊंड कसं आहे? हायड्रोजन सोडून द्या. 1 2 3, सॉरी, 1 2 3 अशा प्रकारचं कंपाऊंड आहे. रूल नंबर वन काय? रूल नंबर वन, डबल बॉन्ड असेल तिथून नंबरिंग करायचं. पॅरेंट कोण आहे? 1 2 3 4, 4 म्हणजे पॅन, सॉरी ब्यूट. डबल बॉन्ड आहे म्हणजे यनी,
आणि डबल वन वन नंबरला आहे म्हणजे वन ईएनए. रिपीट, पॅरेंटची ही चेन आहे, चेन मध्ये फोर कार्बन आहे म्हणजे ब्यूट. डबल बॉन्डला आपण ईएनए लिहितो आणि ईएनईच्या आधीची पोझिशन लिहायची, हा सफिक्स आहे, हा काय आहे, सफिक्स आहे. तर हा डबल बॉन्ड वन नंबरला आहे म्हणून वन ईएनई. कळालं श्रुती, हो का नाही? येस सर. असं असेल तर काय करायचं, वन टू थ्री फोर फाईव्ह इथे नंबरिंग कुठून करणार, लेफ्ट का राईट? राईट, कारण इथून दोन नंबरला आहे, वन टू नंबरला डबल बॉन्ड आहे. पॅरेंट सिलेक्ट करा, वन टू थ्री फोर फाईव, फाईव्ह म्हणजे पॅन्ट, डबल बॉन्ड मीन्स ईएनई, गॅप सोडायचा, टू नंबरला ईएनई आहे, पॅन टू ईएनई, बरोबर. प्रतीक पुढे जायचं. आता आपण बघतोय की इफ द मल्टिपल बॉन्ड्स आर इक्विसेंट फ्रॉम द बोथ एंड सिलेक्ट द चेन द कार्बन ऍटम आर नंबर फ्रॉम दॅट एंड विच नियरर टू द फर्स्ट ब्रांचिंग. हे बघा, इथे एक चेन आहे, बघा हा डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्डची पोझिशन बघा, इथून वन टू थ्री नंबरला, इथून वन टू थ्री नंबरला, इथून थ्री नंबर, इथून थ्री नंबर, नंबरिंग कुठून येऊ शकते, बरोबर. मग नंबरिंग करेक्ट कुठून होणार, तर नंबरिंग इथून होणार का, कारण हा जो मिथेल ग्रुप आहे हा लेफ्ट हँड साइडच्या जास्त जवळ आहे. तुम्ही नंबरिंग जर इथून चुकून केली वन टू थ्री तर तुमचा आन्सर चुकणार आहे का. सिम्पल रिझन आहे, जो ग्रुप अटॅच आहे त्याचा नंबर काय असला पाहिजे, लो असला पाहिजे. इथून मिथेलचा टू नंबर आहे, इथून जर नंबरिंग केली तर मिथेलचा थ्री नंबर आहे, कोणता करेक्ट आहे, टू नंबर. तर डबल बॉन्डला नंबरिंग कुठे होणार, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, अशी उलटी होणार नाही. याचं नेमिंग काय, याला नेमिंग करायचं असेल तर काय, पॅरेंट करायचा, पॅरेंट आहे, पॅरेंट मध्ये लॉंगेस्ट चेन असली पाहिजे आणि फंक्शनल ग्रुप असायलाच पाहिजे. नंबरिंग आपण इथून काय केली, कारण हा जवळ आहे. चला नेम काय असणार, पॅरेंट वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, सिक्स म्हणजे हॅक्स, डबल बॉन्ड म्हणजे ईएनई, थ्री नंबरला आहे इथून नंबरिंग केली तर थ्री ईएनई, आणि त्याला टू नंबरला मिथाईल ग्रुप आहे आणि फोर नंबरला मिथाईल ग्रुप आहे, टू फोर डाय म्हणजे टू मिथाईल, टू फोर डाय मिथाईल हॅक्स थ्री ईएनई, नेमिंग आहे. ऑनलाईन कळालं का? आपल्याकडे आता असं कंपाऊंड आहे की जिथे पॅरेंट चेन कंटेनिंग टू डबल बॉन्ड, टू ट्रिपल बॉन्ड असं असू शकतं, मग काय करणार, हा कंपाऊंड आहे याच्यामध्ये टू डबल बॉन्ड आहेत, मग काय करायचं, तर टू डबल बॉन्ड आहे, पॅरेंट सिलेक्ट करायचं, ज्यामध्ये बॉन्ड आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह आहे म्हणजे माहिती आपल्याला पॅन्ट, डबल बॉन्ड नियरेस्ट कुठून आहे, इथून आहे, तर इथून वन टू थ्री फोर फाईव्ह, नंबरिंग इथून होणार आहे कारण डबल बॉन्ड नियरेस्ट आहे वन नंबरला, बरोबर. मग काय लिहायचं, पेंट आणि ईएनई इथे लिहिणार आपण, बरोबर आहे ना, आणि सफिक्स असतो. तर ईएनईच्या आधी किती आहे, वन, दोन डबल बॉन्ड आहे म्हणून डाय, ईएनई किती आहे, डबल बॉन्ड किती आहे, टू म्हणजे डाय, आणि त्यांची पोझिशन काय आहे, तर एक वन नंबरला आहे आणि टू थ्री फोर, एक वन टू थ्री नंबरला आहे, मग इथे लिहायचं वन थ्री डाय ईएन. पुन्हा लक्ष द्या, हे बघा इथे जो कंपाऊंड आहे आपण नंबरिंग इथून करणार आहे कारण हा डबल बॉन्ड जवळ आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह, फाईव्ह म्हणजे पेंट लिहिणार, डबल बॉन्ड आहे म्हणजे ईएनई लिहिणार, दोन डबल बॉन्ड आहे म्हणजे डाय लिहिणार, आणि त्यांची पोझिशन याची वन असणार आणि याची थ्री असणार, मग वन थ्री डाय ईएनई. नेक्स्ट, कळालं, सोपं आहे. ट्रिपल बॉन्ड असेल तरी तेच करणार तुम्ही, इथून नंबरिंग करणार, कारण काय, हा वन नंबर टू थ्री फोर फाईव्ह, तर वन नंबरला वायनी आहे, वन टू थ्री, फोर नंबरलाही वायनी आहे, बरोबर. तर हा वन नंबर आणि फोर नंबर, मग काय करणार तुम्ही, सिम्पल आहे, पॅरेंट काय आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स म्हणजे हेक्सा हेक्स, ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे वाय एन ई, दोन आहे म्हणजे डाय वाय एन ई, आणि त्यांची पोझिशन काय आहे, वन आणि फोर. क्लिअर आहे प्रत्येकाला, काही इथे काही इश्यू नाहीये. श्रुती कळतोय का? येस सर. हे बघा, आता इथे कंडिशन आहे की आता जे काउंटर कंडिशन, द पॅरेंट कंटेन बोथ डबल अँड ट्रिपल बॉन्ड कार्बन ऍटम नंबर फ्रॉम दॅट वेअर द मल्टिपल बॉन्ड नियर,
आपल्याला काय करायचंय की मल्टिपल बॉन्ड जिथे नियरर असेल तिथून नंबरिंग करायचंय. सच सिस्टीम इज सच सिस्टीम आर नेम्ड बाय पुटिंग ईएन एंडिंग अँड फर्स्ट फॉलोड बाय वाय एन ई. द नंबर इंडिकेट्स इंडिकेटिंग लोकेशन ऑफ मल्टिपल बॉन्ड प्लेस बिफोर द नेम. चला डायरेक्टली आपण एक्झाम्पल वरनं बघू. हा कंपाऊंड आहे, इथे 1 2 3 4 5 पेंटेन आहे. पेंटेन मध्ये डबल बॉन्ड एक्झिस्ट करतो आहे आणि ट्रिपल बॉन्ड एक्झिस्ट करतो आहे. डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड यांचं लोकेशन लेफ्ट अँड राईट ला कोणाचं जवळ आहे? डबल बॉन्ड चं लेफ्ट हँड साइडला जवळ आहे. तर आपण प्रायोरिटी कोणाला देणार? डबल बॉन्ड ला. 1 2 3 4 5 कारण हा जवळ आहे. मग आपण काय करणार? पॅरेंट लिहिणार 1 2 3 4 5. पॅरेंट लिहिणार, त्याच्या वन नंबरला कोण आहे? ईएनई अटॅच आहे आणि डबल बॉन्ड अटॅच आहे. त्याच्या थर्ड नंबरला वाय आणि अटॅच आहे म्हणून वाय आणि अटॅच आहे. कळालं? चला नेक्स्ट एक्झाम्पल. हा एक कंपाउंड आहे, हे हायड्रोजन का दिले काय माहिती, त्याने कन्फ्युज होतो उलट. आता इथे ट्रिपल बॉन्ड वन नंबरला आहे आणि इथे डबल बॉन्ड 1 2 2 नंबरला आहे. इथून इथून 2 नंबरला आहे, इथून 1 नंबरला डबल ट्रिपल बॉन्ड आहे. मग आपण नेहमी कुठून स्टार्ट करणार? इथून 1 2 3 4 5 6. 1 नंबरला वाय एन ए आणि 4th नंबरला ई एन ए. पण लक्षात घ्या, ई हा वायच्या आधी येतो जनरली. अल्फाबेटिकली ई आधी येणार का वाय येणार? ई येणार. म्हणून आपण जनरली काय करतो, ई एन ई आधी लिहितो, वाय एन ए नंतर लिहितो. ठीक आहे, चला पुढचा रूल. आता जर टाय झाला, जर डबल बॉन्ड इथे एक नंबरला आहे, ट्रिपल बॉन्ड आणि डबल बॉन्ड इथून एक नंबरला आहे, दोघे एक नंबरला आहे, कोण जिंकणार? तर डबल बॉन्ड गेट्स लोअर नंबर. तर डबल बॉन्डला काय करायचं? लोअर नंबर द्यायचे. काय द्यायचे? लोअर नंबर द्यायचे म्हणजे डबल बॉन्ड जिंकणार. म्हणजे रूल नंबर डबल बॉन्ड ग्रेटर दॅन ट्रिपल बॉन्ड, अशा प्रकारची प्रायोरिटी असणार. मग कोण जिंकणार? डबल बॉन्ड. बरोबर का? मीर मग वन वन ईएनई आणि 1 2 3 4 4 वाय एन ई. म्हणजे दोघं बॉन्ड मध्ये प्रायोरिटी आपण डबल बॉन्डला देतो. दोघं जर टाय करत असतील तर डबल बॉन्डला आपण प्रायोरिटी देतो. कळालं का सर? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड रूल्स कळाले का? चला डाऊट असेल कोणाला विचारा लवकर. आता नेक्स्ट आहे सॅच्युरेटेड मोनोसायक्लिक कंपाऊंड. सॅच्युरेटेड मीन्स असे कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहेत आणि ते सायक्लिक आहेत, म्हणजे त्यांची चेन आहे. बेसिकली सायक्लिक कंपाऊंड विथ सिंगल बॉन्ड, त्याला आपण सायक्लो अल्केन म्हणतो. काय म्हणतो? सायक्लो अल्केन. डायग्राम बघितल्यावर कळेल. ओपन कस काय? ओपन कस काय असणार? क्लोज असणार ना. ओपन हे क्लोज कंपाऊंड आहे. ठीक आहे, हे सायक्लिक कंपाऊंड आहे आणि सर्व अल्किन आहेत. काय आहेत? सिंगल बॉन्ड आहे ना इथे, अल्किन आहे. हा 1 2 3 3 म्हणजे काय? हायड्रोजन लिहिण्याची गरज नाही. जर तुम्हाला असं लिहिलं फक्त तर काय होतो? हा प्रोपेन आणि त्याचं नाव काय असतं? सायक्लोप्रोपेन. त्याला काय म्हणतो आपण? सायक्लोप्रोपेन. म्हणजे काय लिहितो? फक्त सायक्लो नाव लावतो. काय लावतो? सायक्लो. इथे काय? 1 2 3 4 5 5 कार्बन आहे, सायक्लोपेंटेन जनरल. याला काय लिहिणार? 1 2 3 4 4 कार्बन आहे, ब्युटेन. सिंगल बॉन्ड आहे ना आणि सायक्लो, सायक्लो ब्युटेन. कळालं? पुढं त्यामध्ये थोडासा चेंज झाला. आता हा सायक्लो होता आपला, बरोबर. याचं नाव काय असणार राणे? 1 2 3 4 5 पेंटेन. याचं नाव काय? सायक्लो पेंटेन. पण त्याच्यामध्ये इथे डबल बॉन्ड आला ना, इथे काय आला? डबल बॉन्ड. आणि डबल बॉन्ड म्हणजे ईएनई. काय? ईएनई. मग त्याचं नाव झालं सायक्लोपेंटीन. हा कोण झाला? सायक्लोपेंटीन. आणि हा कोण आहे? सायक्लोपेंटेन. रिपीट करतो, हा पेंटेन आहे एएनई आणि हा काय आहे? ईएनई आहे. का? कारण तिथे डबल बॉन्ड आलेला आहे. कळतंय ना? हा याचं नाव काय आहे? हा 1 2 3 4 5 6 हेक्झेन. आणि डबल बॉन्ड आला म्हणून हेक्झीन. मी करतोय का रे? नेक्स्ट कंपाऊंड. हा कंपाऊंड कोण आहे? 1 2 3 4 5 6 बरोबर. आता इथे पॅरेंट सांगा मला, ही हा पॅरेंट आहे का?
नाही, हा पॅरेंट आहे का? नाही. चेन काय, ही चेन काय, बेसिकली एक पॅरेंट आहे. चेन मध्ये कार्बन किती आहे? सिक्स. मग आपला मेन पॅरेंट कोण आहे? हेक्झेन, सायक्लो हेक्झेन. आपल्या पॅरेंटचं नाव काय आहे? सायक्लो हेक्झेन. कारण इथे सिक्स कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6. त्याला आपल्याला एक दोन कार्बन अटॅच आहे इथे आणि इथे एक कार्बन अटॅच आहे. मग त्याला नंबरिंग कुठून करायची? तर त्याला कुठून नंबरिंग करायची? तर त्याला नंबरिंग करायची की जिथे काय असतं, जे लोकण असतात ना, जी स्टार्ट चेन असते तिथून करायची. ठीक आहे. आता हा ही जी का हा इथेल ग्रुप आहे, इथून नंबरिंग करणार आपण. तर हा 1 2 3 झालं. ही एक चेन आहे, ऍक्च्युली सबस्टिट्यूएंट आहे, आणि दुसरा हा 1 2 3. मग 1 नंबरला इथेल ग्रुप आहे आणि 3 नंबरला मिथेल आहे. पॅरेंट कोण आहे? सायक्लोहेक्झेन. मग कसं लिहिणार आपण? सायक्लोहेक्झेन हा आपला ऍक्च्युअली पॅरेंट आहे. त्याच्या 1 नंबरला मिथाईल आणि 3 नंबरला, सॉरी, 1 नंबरला इथाईल आणि 3 नंबरला मिथाईल. 1 इथाईल, 3 मिथाईल, सायक्लोहेक्झेन. कन्सेप्ट एकदम सिंपल आहे. आता हा कंपाऊंड दिसतोय तुम्हाला, माहिती, इथे कार्बन आहे. ब्रांच म्हणजे काय? कार्बन. इथे कार्बन आणि इथे कार्बन आहे, लाईन म्हणजे कार्बन असतो. मग हे नंबरिंग कुठून करणार? तर इथे काय झालेलं आहे बघा, की राणे, हेलो राणे, यस इफ द अल्काइल ग्रुप कंटेन लार्ज नंबर ऑफ कार्बन आयटम देन रिंग ऑफ द कंपाउंड इज नेम डिराइव्ड फ्रॉम अल्केन. ठीक आहे. आता इथे विचार करा थोडस याच्यामध्ये, की याच्यामध्ये नंबरिंग तुम्ही याला 1 नंबर म्हणणार का, याला 1 नंबर म्हणणार? याला आपण 1 म्हणणार, कारण इथे नंबर ऑफ काय आहे, सबस्टिट्यूएंट जास्त आहे. इथे हा मिथेल ग्रुप आहे, हा मिथेल ग्रुप आहे, आणि हा एकटा काय आहे? इथेल ग्रुप आहे. नीट, नंबर ऑफ मिथेल ग्रुपला आपण प्रायोरिटी येणार तिथून 1 नंबर. मग तुम्ही नंबरिंग कशी करणार का? 1 2 3 4 5 अशी करणार का? नाही, इथून 5 नंबर नाही द्यायचा, शॉर्टकट शोधायचा. तर शॉर्टकट काय असणार? 1 2 आणि याचा 3. मग हा मिथाईल मिथाईल, याला आपण म्हणू डाय मिथाईल. पोझिशन काय आहे? 1 1 1 डायमिथाइल. आणि हा 3 नंबरला काय आहे? इथाइल. आणि 2 कार्बन आहे, आणि पॅरेंट कोण आहे? सायक्लोहेक्झेन. मग इथाइल अल्फाबेटिकली आधी येतो, की काय येतो? आधी येतो म्हणजे 3 इथाइल, 1 1 डायमिथाइल, सायक्लोहेक्झेन, कारण हा सायक्लोहेक्झेन आहे. ऑनलाइन जाते का डोक्यामध्ये? तर फास्ट होत आहे. हे 12वी कोणते? याचे कंपाउंड्स 12वी मध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, की 12वी मध्ये फक्त तुम्हाला जे रिलेटेड टू त्या टॉपिक येतात ते येतात. हा टॉपिक असा आहे की हा प्युरली आयुपॅक म्हणून तुम्हाला जेईई विचारणार, हे स्पेशल आयुपॅक विचारणार. आणि तिथे आपण आयुपॅक रिलेटेड टू जेवढे लागत होते तेवढे बोलत होतो. करतोय अल्कोहोलला जेवढं आयुपॅक लागणार तेवढं बघितलं आपण. सॉरी, अमाइन्सला लागतं. पण नीट जीला म्हणायचं की स्पेशल आयुपॅक वरती आम्हाला, आम्ही क्वेश्चन हार्ड आयुपॅक आहे, तुम्हाला नेहमी येते. पण आयुपॅक हे एक टॉपिक आहे जेईई साठीचा. सोपं होतं, मी काय म्हटलं, 12 कम्पॅरेटिव्हली सोपं आहे, 11th आपल्याला मग हे काही चॅप्टर बेसिक करायचे होते ना, मग कशासाठी म्हटलं. आता हा गंप बघा, ते तुमच्याकडे आता असं झालं तर काय करणार आयुपॅकला? आता हा एक स्ट्रेट चेन आहे, याचं नाव काय आहे? 1 2 3 4 5 6, हेक्झेन, बरोबर. आणि हा एक त्याला चेन जॉईन झालेला सबस्टिट्यूएंट चेन आहे, ती चेनचं नावही आपल्याला माहिती आहे. याला काय म्हणतात? 1 2 3, काय म्हणतात याला? सायक्लो प्रोपेन, 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 सायक्लो प्रोपेन. हा सायक्लो प्रोपाइल, प्रोपाइल म्हणा तुम्ही. तर प्रोपाइल किंवा जेव्हा तो त्याला अटॅच केलं तर समजतंय, तो सायक्लो प्रोपेन लक्षात ठेव. मग आता इथे काय करायचं आहे, की कोणत्या चेन, ह्या स्ट्रेट चेन मध्ये जास्त कार्बन आयटम आहेत का या रिंग मध्ये? स्ट्रेट चेन मध्ये. मग आपला पॅरेंट कोण? स्ट्रेट चेन. पॅरेंट कोण? स्ट्रेट चेन. पॅरेंटचं नाव काय आहे? तर हेक्झेन. कोण आहे? हेक्झेन. आणि हा सायक्लो प्रोपेन होता ना, मग त्या प्रोपेनचा एक बॉन्ड ओपन आहे की नाही इथे? मग तो प्रोपाइल झाला, सायक्लो प्रोपाइल. आणि तो किती नंबरला अटॅच आहे? 1 2 3, 3 नंबरला. तर 3 नंबरला सायक्लो प्रोपाइल अटॅच आहे आणि तो हेक्झेन पॅरेंटला अटॅच आहे. 3 सायक्लो प्रोपाइल हेक्झेन.
कैसे तुझे? सर हेलो, वो कहाँ है राणे? यस सर नेक्स्ट आता हा कंपाउंड जो आहे, हा बघा, आता इथे तुम्हाला दिसतंय की हा कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन आहे, हा एक प्रोपाइल आहे, दिसतोय ना? तीन कार्बन म्हणजे काय? प्रोपाइल. आणि चेन तर मोठी ना का, इथे तीन कार्बन आहे ही, म्हणजे हा ओपन चेन मध्ये तीन कार्बन आहे, आणि सायक्लिक मध्ये किती आहे? रिंग मध्ये सहा कार्बन आहे. पॅरेंट कोण असेल? सिक्स. बघ ह्या रिंगला काय म्हणतात माहिती आहे तुम्हाला? ह्या रिंगला हेक्झेन म्हण, सायक्लो हेक्झेन म्हणतो आपण. तर आता पॅरेंट आपला सायक्लो हेक्झेन, कारण त्याला जास्त नंबर ऑफ काय आहे? कार्बन कार्बन आहे. आणि त्याला जी चेन आहे अटॅच झालेली, ती आयसो प्रोपाइल आहे. कशी प्रोपाइल आहे? आयसो. ती अशी अटॅच आहे का? मला सांगा, हा एक अशी अटॅच आहे कधी? सॉरी, तर ती अशी अटॅच असली असती तर मी म्हटलं असतं फक्त प्रोपाइल. काय म्हटलं असतं? प्रोपाइल. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे बघा. हा सायक्लो हेक्झेन आहे आणि तो आयसो. हा कोणता प्रोपाइल आहे? एन प्रोपाइल. याचं नाव काय असेल? एन प्रोपाइल सायक्लो हेक्झेन. आणि हा कोण आहे माहिती आहे आपल्याला? कार्बन, कार्बन आणि त्याला ब्रांच असे दिसते ना ते, बघा नीट. आयसो त्याला काय म्हणतात? मला म्हणतो आपण आयसो प्रोपाइल सायक्लो हेक्झेन. ऑनलाइन पास होते का? ध्रुव डोळे लागतात नाही ना? ओके, जास्त झालं का रे? मयुरी, पुष्कर, नो सर नाही. इकडे श्रुती, नो आर्या, सर हो झालं का? आर्या, श्रुती, चला नो सर थोडस आयुपॅक अजून आपण पुढे जाऊ जरा. तर आयुपॅक मध्ये आपण बघतो आहोत कंटेनिंग मोर फंक्शनल ग्रुप. थोडस आपण अजून थोडस डेपोर्ट अल्केन संपलेत ना. आता हा टेबल मी तुम्हाला होमवर्कला सांगितला, यायलाच पाहिजे. सीओएच म्हणजे ऑइक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. सीओआर म्हणजे त्याला ओ ए टी कार्बो कार्बोक्सी अल्कोक्सी कार्बोइल. काय हा? अल्कोक्सी कार्बोइल. आता कार्बोनाइल म्हणजे कसं, तर लक्षात घ्या की आता मला सांगा हा कार्बोक्सिलिक ग्रुप आहे बरोबर. प्रिफिक्स लागलाय ना कार्बन एक एक काम एक लक्षात घ्या, हा कोणता ग्रुप आहे? कार्बोक्सिलिक आहे, सीओ कार्बोक्सिलिक एच. जर तुम्ही एच ला आर ने रिप्लेस करू शकता की नाही करू शकता ना, अल्कोक्सिलिक. तर हा जो आर ग्रुप आहे अल्कोक्सी म्हणतात. हा कोण आहे? कार्बोनेट का शरीर दुसरा हा जो ओ आर असतो याला अल्कोऑक्सी काय म्हणतात? कार्बोनाइल म्हणतात. आणि हा अल्कोऑक्सी आणि हा सीओ असतो याला कार्बोनाइल म्हणतात. अल्कोऑक्सी ओ आर म्हणजे अल्कोऑक्सी, सीओ म्हणजे काय? कार्बोनाइल. त्याचं नेमिंग काय असतो? ओ ए टी. हा आपण काय केलं पुन्हा की इथे सीओ सी एल टाकलं तर त्याला म्हणतो क्लोरो कार्बोनाइल. आता तुम्हाला हा एक काम करो, मी कार्बोनाइल हा कन्सेप्ट कधी शिकवतो. कार्बोनाइल म्हणजे काय? ह्या सीओला कार्बोनाइल म्हणतात. आणि तो कसं लिहितात? सी डबल बॉन्ड ओ, याला म्हणतात कार्बोनाइल. आणि या कार्बोनाइलला जेव्हा ओ आर लागतो तर हा असतो अल्कॉक्सी. बरोबर ना? शिकलोय ना आपण मी अल्कॉक्सी शिकलोय ना, म्हणजे आर विथ ओ याला अल्कॉक्सी म्हणतात आणि सीओला कार्बोनाइल. म्हणून हा अल्कॉक्सी कार्बोनाइल. नेक्स्ट आहे हा क्लोरो कार्बोनाइल, म्हणजे हा कार्बोनाइल आहे आणि याला क्लोरीन अटॅच आहे, सीओ सी एल. कन्सेप्ट करतोय हे बघा, बेसिक आहे, तुम्हाला ते लक्षात ठेवा लागणार. हा जो आहे सीओला काय आहे? अमाइन ग्रुप अटॅच आहे. कोण आहे? अमाइन ग्रुप, एनएच. तर याला म्हणतात कार्बामॉइल. कसं प्रोनाउंस करणार तुम्ही आता सांगा? कार्बमॉइल. म्हणजे हा आपला ग्रुप तर आहे पण तिथे काय आहे? अमाइन आहे. त्याला कसं लिहितो आपण? अमाइड. सीएन म्हणजे काय? आपण त्याला सायनो ग्रुप म्हणून, नाईट त्याचं ऍक्च्युअली नायट्राइल त्याचं नाव समोर लावलं. सायनो म्हणजे काय? नायट्राइल. सीएचओ म्हणजे आपण त्याला अल्डिहाइड म्हणतो, एल. सीओ म्हणजे काय? ऑक्झो ग्रुप. बेसिकली हा ऑक्झो ग्रुप आहे, त्याला आपण कार्बोनाइल म्हणतो. त्याला वन लिहितो आपण, काय लिहितो? वन.
OH म्हणजे OL, त्याला हायड्रॉक्सी ग्रुप म्हणतो आपण. आणि NH2 म्हणजे काय? अमिनो ग्रुप, त्याला अमाइन म्हणतो. तेव्हा चॅप्टर मध्ये भरपूर महत्वाची गोष्ट आहे की कोणाला कोणता ग्रुप, प्रिफिक्स आणि सफिक्स लक्षात ठेवा. करते कन्सेप्ट? हॅलो. यस. हा टेबल आधी तुम्ही 2-3 वेळा लिहून बघा, मग तुम्हाला ते थोडस लर्नच करावं लागतं. ऑप्शन केमिस्ट्री त्यांच्यातले बॉन्ड लक्षात ठेवायचे, फक्त एवढं लक्षात ठेवा बॉन्ड्स आपण जिथे लागणार तिथे युज करा. फंक्शनल ग्रुप मध्ये आता इथे बघा, फंक्शनल ग्रुप अपिअरिंग ऑनली ऍज अ प्रिफिक्स, जो फक्त प्रिफिक्स म्हणून येतो. काही फंक्शनल ग्रुप आहेत ते फक्त प्रिफिक्स असतात, जसं एक्स ग्रुप हॅलोजन, फ्लोरो क्लोरोमो आयडो, फक्त कधी प्रिफिक्स म्हणून येणार, पुढे येणार, पॅरेंटल येणार, पुढेच लिहिले जाणार. नायट्रो ग्रुप ऑलवेज प्रिफिक्स असतो, नायट्रो नंतर ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नेम असतो. त्यानंतर हा ओ आर अल्कोऑक्सी ग्रुप, काय ओ आर, जसं ओ थ्री, याला काय म्हणतात? मिथेल ग्रुप म्हणतात, बरोबर. आणि त्याला जर ओ अटॅच असेल तर मिथॉक्सी, काय असेल? मिथॉक्सी. तर हा अल्कोऑक्सी ग्रुप एक आहे, तो प्रिफिक्स तो आधीच लिहावा लागतो. आणि सर्व जे ग्रुप आहेत खालचे, हे तुम्ही प्रिफिक्स म्हणून लिहिले तर असे लिहिले जातात, आणि सफिक्स म्हणून लिहिले तर असे लिहिले जातात. कळतंय? मोस्टली आपण सफिक्स मध्ये जास्त येतात, ऑइक ऍसिड, ओएटी, अमाइड, नायट्राइल, AL1, हे सफिक्स आहेत ना, त्यांना पॅरेंटच्या जेव्हा आधी लिहावं लागतं. रिपीट काय करतोय? पॅरेंटच्या आधी जेव्हा लिहावं लागतं तेव्हा याला कार्बोक्सी म्हणतात, याला अल्कोऑक्सी ब्रोनाइल म्हणतात, याला क्लोरो कार्बोनाइल म्हणतात, याला सायनो म्हणतात, याला ऑक्सो म्हणतात, याला हायड्रॉक्सी म्हणतात, याला अमिनो म्हणतात. केव्हा? जेव्हा एनएच ला पॅरेंटच्या आधी लिहावं लागतं. पॅरेंटच्या नंतर लिहिलं तर अमीन, पॅरेंटच्या आधी लिहिलं तर अमिनो. अमिनो केव्हा वापरायचा, अमिन केव्हा वापरायचा, लक्षात ठेवायचं. जर हा NH2 ग्रुप पॅरेंटच्या आधी लिहावा लागला त्याचं नेहमी, तर आपण त्याला अमिनो लिहिणार. नंतर त्याचा जर आपल्याला युज करावा लागला तर आपण त्याला अमाइन म्हणणार. आमचं क्लिअर आहे? टेबल दोघंही भरपूर इम्पॉर्टंट आहे. आता 3 मिनिटं राहिलेत. अजून 1-2 लेक्चर लागणार आपल्याला आयपॅक सांगण्यासाठी. 2 लेक्चर मध्ये तुमचं आयपॅक टोटली संपून जाईल. ऍक्च्युली तुम्हाला माहिती आहे सर्व, आता मीतला जर विचारलं याला काय म्हणणार, मीतला माहिती आहे हा ब्रो हा काय आहे, क्लोरोबेंझिन किंवा अॅनिलीन, माहिती ना मीत, हे फंक्शनल ग्रुप असतं वगैरे माहिती आहे तुम्हाला सर. याला नाव देता येतं का? देता येतं. याला 1, 2, 3 1,3-डायक्लोरोबेंझिन देता येईल ना नेहमी. तर ज्यांचं 12 झालंय राणे तुम्हाला आहे की नवीन नाही, सर्व कंपाऊंड तुमचे ऑलरेडी झालेले. नवीन कोणाला आहे, जे 11 चे मेंबर आहे ना, त्यांना थोडस स्ट्रगल करावं लागणार आहे. तुमच्यासाठी 5 मिनिटाचं काम आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती की याला म्हणायचं काय, डायरेक्ट माहिती तुम्हाला माहिती ना, माहिती ना. आपण हे सर्व कंपाऊंड कसे घेतलेले आहे, 12 च्या चॅप्टर मध्ये घेतलेले आहे. झाले. तर 12 च्या मुलांसाठी रिव्हिजन आहे, काही मेंबर आहे 3, तर त्यांच्यासाठी रिव्हिजन आहे, बाकीच्यांसाठी स्लोली जाणार आहे. ठीक आहे, आपण इथे स्टॉप करणार आणि उद्या तुमचं ऍक्च्युली आयुपॅक टोटल संपणार. आयुपॅक झाल्यानंतर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला कोणत्याही कंपाऊंडला नेमिंग करता येणार. ठीक आहे. डाउट्स ऑनलाइन, हे डाउट्स आहेत का? पुन्हा व्हिडिओ बघा आणि डाउट्स काढा. अपेक्षित हे आहे की तुम्ही फास्ट चालला पाहिजेत आणि तुम्हाला कन्सेप्ट आला पाहिजे. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. ठीक आहे राणे. मला प्रॉब्लेम सांगा, आर्या, श्रुती आणि कोण आहे, मयुरी, मिघांनी सांगा काय डाऊट आहे आपले किंवा किती कळत आहे. आर्या, मयुरी आणि श्रुती किती बोला. नो सर, नो डाऊट. ठीक आहे. आर्या, प्रॉब्लेम काढू नये याची उद्या, काय कळलं नाहीये. श्रुती, पाहिजे मला प्रॉब्लेम. राणे, अपेक्षा ही आहे की आपल्याला सर्व कळत आहे. पुष्कर, हो ठीक आहे, थँक्यू, उद्या भेटू.
हेलो हो। हाँ।